माझं नाव संतोष गणपत गाडगे, केंद्रीय कोषाध्यक्ष विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन. महत्वाची आमची मागणी ही पेन्शन संदर्भातली आहे. कोणत्याही प्रकारची पेन्शन शासनाकडनं आम्हाला मिळावी या संदर्भात हे आंदोलन आहे. त्याचबरोबर काही स्टाफचा जो पेट्रोल भत्ता आहे त्यात वाढ करण्यासंदर्भात बऱ्याच वेळा मॅनेजमेंट बरोबर चर्चा झाली, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. आणि ह्यावेळेला चौथ्यांदा प्रस्ताव आपण मॅनेजमेंटकडे दिलेला आहे, त्यावर तो निर्णय व्हावा ही एक मोठी मागणी आहे आमची. त्याचबरोबर कोणताही आर्थिक भार नसलेली स्वतंत्र वेतन श्रेणी ही लागू करावी, त्या संदर्भात सुद्धा ह्या मोर्चाचं नियोजन आहे. त्याचबरोबर स्टाफ सेटअप पारेषणमधला क्लबिंग झालेला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, त्या संदर्भात हा मोर्चाचं आपण आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर होऊ घातलेलं महावितरणचं खाजगीकरणाचा जो शासनानं घाट घातला आहे तो पूर्णपणे बंद करावा. महावितरण ही कंपनी शासनाची आहे आणि ती शासनाच्याच मालकीची राहावी, त्या संदर्भात ह्या मोर्चाचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची दखल जर घेतली नाही तर आझाद मैदानावर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत. ह्याची ह्या शासनानं दखल घ्यावी व आमचे प्रलंबित जे प्रश्न आहेत ते मार्गी लावावे, हीच ह्या मोर्चासंदर्भात आमच्या मागण्या आहेत.